बॉल इथे टाकलाय. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय अबा किंग्स आणि रुद्रवीर ऑल स्टार. पहिला षटक पहिला बॉल डॉट आलाय आणि त्याच्यानंतरच्या बॉल वर स्वप्नील नाईकच्या बॅट मधून पहिला चौकार टीम आर्या फायटर साठी. यावेळेला पहिला चौकार आला आणि त्याच्यानंतर हा दुसरा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन चौकार स्वप्नील नाईकच्या बॅट मधून आणि मगाशी कर्णधाराने सांगितलं की स्वप्नील नाईक कडून भरपूर अपेक्षा आहेत, कमीत कमी अर्धशतक त्याच्या बॅट मधून आलं पाहिजे आणि आता पहिले दोन चौकार त्याच्या बॅट मधून आले. टीमची धावसंख्या 8. परशु साठे पहिले षटक हाताळत असताना टीमचा कॅप्टन. 8 धावा फलकावर आहेत. पॉवर प्लेच्या दरम्यान लक्ष्य प्रस्थापित करायचंय आर्या फायटर्सला. स्लोअर वन होता पंचाकडे अपील आणि इथे मात्र बोट आकाशाकडे पंचांचं फलंदाज बाद. LBW स्वरूपामध्ये स्वप्नील नाईक OUT आउट. पहिला धक्का आर्या फायटर्सला. पहिली विकेट इथे गमावली आर्या फायटर्सने. LBW आउट होत असताना स्वप्नील नाईक आर्या फायटर्स कडून. चार षटकांची लढत मॅच नंबर 18. याच्यानंतर 19वा सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. अबा किंग्स आणि रुद्रवीर ऑल स्टार. त्यानंतरची लढत आहे आर्या फायटर्स प्रितेश स्ट्रायकर. त्यानंतर लढत असेल पार्थ रॉयल्स आणि रुद्रवीर ऑल स्टार. वेद रायडर्स विरुद्ध सबका मालिक 1. वैभव प्रतिष्ठान विरुद्ध रुद्रवीर ऑल स्टार आणि लास्ट मॅच असेल पार्थ रॉयल्स विरुद्ध प्रितेश स्ट्रायकर. अशा आज देखील 12 मॅचेस होतील. तर पहिले षटक सुरू असताना टीमची धावसंख्या 8. नवीन बॅटर दीपेन दळवी मैदानामध्ये खेळण्यासाठी. मोठी विकेट परशुच्या खात्यामध्ये. 8 रन आले होते दोन चौकाराच्या मदतीने आणि त्याच्यानंतर आउट झाला फलंदाज स्वप्नील नाईक. पॉवर प्लेचं हे षटक. परशु साठे गोलंदाजी करत असताना दीपेनसाठी वेगाने टाकलेला बॉल परंतु लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. अवांतर स्वरूपामध्ये धावांमध्ये भर पडते. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत 9. बोनकोडे प्रीमियर लीग पर्व 3 तुम्ही पाहताय. स्लोअर वन कटरचा वापर इथे केलाय. डॉट बॉल येतोय दीपेनच्या विरुद्ध. चांगली गोलंदाजी करत असताना परशुराम साठे या ओव्हरच्या दरम्यान टीमचा कॅप्टन आहे. टॉस जिंकला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय या मॅच मध्ये. यावेळेला वेगाने टाकलेला बॉल सबमरीन डिलिव्हरी. पिचिंग झाल्यानंतर खाली राहतोय शूटर बॉल. मिडल स्टिकवर जाऊन आदळलाय. दीपेन आउट. महत्वाची विकेट. या ओव्हरमध्ये दुसरा धक्का दिलाय गोलंदाज परशुने. ओव्हरचा खेळ पहिला इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 9. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा दोन फलंदाज बाद झालेत टीम आर्या फायटर्सचे. सबका मालिक 1 विरुद्ध खेळत असताना पॉइंट टेबल मध्ये सातत्याने उतार चढाव होतोय. JD आता गोलंदाजीसाठी. जयेश म्हात्रे
या स्पर्धेमध्ये जेडीने कमालीची गोलंदाजी केली, हे मात्र विशेष अचूकता आहे. आउटसाइड डॉप स्टंप पिचिंग सातत्याने राहिली आहे. शत्रुघ्न दळवी डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये त्याने करून दाखवली, सामना जिंकवला षटकार मारून. पहिला बॉल जेडीचा अपील होते, लेग बायचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून होईल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर, मॅजिकल आकडा स्क्रीनवर 10 रन. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना फलंदाज मैदानामध्ये आहेत नितीन लहारे नॉन स्ट्रायकिंग एंडला, ओम नाईक आहे स्ट्रायकिंग एंडला. ओमच्या बॅटमधून चांगला फटका मिडविकेटला, स्लॉग हिटिंग, परंतु तिथे झेलचा चांगला प्रयत्न झाला. दोन धावा पूर्ण केल्या जातील ओम नाईकच्या माध्यमातून. तिसरी रन इथे मिळेल का ओव्हर थ्रोच्या स्वरूपात? नाही. दोन धावा ऍड होतील टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. बारा धावा फलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल जेडी यांचा, फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राइव्ह करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षण होतंय, तोपर्यंत एक रन मिळेल. परशू साठे इन ऍक्शन, 13 धावा स्कोर बोर्डवर. चांगली गोलंदाजी जेडीची या संपूर्ण स्पर्धेमध्ये, अनुभव प्रचंड मोठा आहे. सराव कमी देखील असला तरी मात्र अनुभवाच्या जोरावर अनेक फलंदाजांना रोखले जेडीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तीन बॉलचा खेळ संपलाय, तीन बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 13. ओव्हर पिच बॉल यावेळेला हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्ये, तोपर्यंत दोन धावा मिळतील नितीन लहारेला. दोन धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते, रन झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 15. षटक क्रमांक सुरू असताना हे दुसरं. ऑन साइडला ड्राइव्ह करतोय काउ कॉर्नर बाउंड्री लाइनच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय, एक रन इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण सबका मालिक एक वेगळ्या कॉन्फिडन्सने या मैदानामध्ये उतरला या मॅच मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून, चांगली कॅप्टन्सी परशू कडून, चांगली बॅटिंग सर्व टीम कडून, चांगली बॉलिंग जेडी आणि शत्रू कडून. हा बॉल जाऊ दिलाय विकेट किपर कडे, चेतन विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. क्रिस्टल आर्ट हे दालन आपल्या नवी मुंबईमध्ये आहे, काचेच्या ट्रॉफीज तिथे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. त्या क्रिस्टल आर्टचे प्रोप्रायटर आहेत चेतन, या स्पर्धेसाठी त्यांनीच ती ट्रॉफी बनवली आहे. यावेळेला आतमधली कडा घेऊन बॉल मागे जातोय फाईन लेगला, एक रन मिळेल. या सिंगलच्या जोरावर रन झालेले आहे स्कोर बोर्डवर 18. दुसरं षटक संपले, दोन ओव्हरचा खेळ संपलाय 9 सरासरीने. आर्या फायटर धावा झाल्यात 18, लॉस ऑफ 2 विकेट, दोन फलंदाज बाद 18 धावा. विकेटला देखील महत्व आहे या स्पर्धेमध्ये, त्याचं कारण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ज्यावेळेला 7-7 सामने सर्व टीमचे होतील आणि पॉईंट टेबलमध्ये ज्या 2 किंवा 3 किंवा 4 संघाचे पॉईंट समान असतील, तर सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील आणि विकेट ज्या टीमचे कमी असतील तो संघ क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी. विकेट जर बरोबरीत असतील तर त्याच्यानंतर बॉल आउट केला जाईल, बॉल आउट नंतर आपण डिसाइड करू कुठला संघ सेमीफायनल खेळेल. त्याच्यामुळे विकेट वाचून खेळणं गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये. आज 12 सामने जर कव्हर करण्यात यशस्वी आपण झालो तर उद्या 7 सामने होतील. त्याच्यावर नक्की आज संध्याकाळी एक मीटिंग घेतली जाईल, त्याच्यावर चर्चा होईल. एक्झॅक्ट सेमीफायनल फायनलचे राऊंड किती किती षटकाचे आपल्या माध्यमातून केले जातील, सेमीफायनलचा ड्रॉ केला जाणार आहे याची नोंद आताच घ्यायची आहे. काल देखील त्याची माहिती आम्ही दिली आहे. सेमीफायनलचा ड्रॉ 4 टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान होईल. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने बॉल अडवलाय जेडी यांनी, एकच रन इथे मिळेल. नितीन लहारेच्या खात्यामध्ये सिंगल, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 रन. त्याचबरोबर बाबा अमरनाथ सेवा मित्र मंडळाचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व कार्यकर्त्यांचे आभार. अपील इथे करत असताना फलंदाज बाद आहे, महत्वाची विकेट. त्याच्यामध्ये अनंत तांडेल, उमेश मडवी, रत्नाकर घोटकर, दिलीप दळवी, सुरेश तांडेल, सुरेश वैती, प्रकाश नाईक, महेंद्र नाईक, विनोद म्हात्रे, पांडुरंग मडव, महेश नाईक, वैभव म्हात्रे आणि निलेश म्हात्रे हे बाबा अमरनाथ सेवा मित्र मंडळाचे तमाम कार्यकर्ते सातत्याने आपली मदत करत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून केली जाते. आमचे सर्व संघमालक आर्या फायटर्स रवींद्र दळवी,
वेद रायडर्स हनुमंत दळवी, रुद्रवीर ऑल स्टार नगरसेवक लीलाधरजी नाईक, आबा किंग्स मिस यू आईबाबा अनिकेत दळवी, पार्थ रॉयल्स विनोद मात्रे, प्रितेश स्ट्रायकर प्रितेश पाटील, वैभव प्रतिष्ठानचे वैभव पाटील, सबका मालिक एक संघाचे संघ मालक संदेश पाटील, या सर्व संघ मालकांचे मनपूर्वक आभार. आमचे गुणलेखक सुनील पाटील गेल्या दोन दिवसांमध्ये खूप चांगले गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केले गेले. जयदीप नाईक यांनी चांगलं गुणलेखन केलंय. अतुल मात्रे यांनी चांगलं गुणलेखन केलंय. त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट टीम आमची क्रिक लाईव्ह यांनी खूप चांगले टेलिकास्ट केले. सचिन मुंडे आणि त्यांचे तमाम कॅमेरामॅन आणि ऑपरेटर यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना अभिजित महापदी, अभिजितचं हे तिसरं षटक. या मॅच मधलं रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 19. फुल टॉस होता, समोर खेळलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक जज करतो कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कॅच सुटलाय आणि तोपर्यंत दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील. अभिजित नाराज आहे. अपघातग्रस्त हा खेळाडू आहे. नुकताच त्याचा ऍक्सिडेंट झाला तरी देखील बोनकोडे प्रीमियर लीग हाताला पट्ट्या बांधून जखमेवर मलमपट्टी केल्यानंतर हा खेळाडू सातत्याने खेळतोय. ही जिद्द आहे बोनकोडे प्रीमियर लीग मध्ये खेळण्याची, आपल्या गावासाठी गावाची प्रीमियर लीग खेळण्याची ही जिद्द दाखवत असताना अभिजित दोन धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत 21. चार षटकांची लढत. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचंय. फुल टॉस बॉल समोर खेळलाय. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. बॉल सीमा पार. षटकार. यानंतरचा सामना आबा किंग्स आणि रुद्रवीर ऑल स्टार. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस साठी उपस्थित राहायचे कारण तिसरं षटक आता समाप्तीच्या मार्गावर आहे. धावा झाल्या 27. फुलर लेनचा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. बॉल चाललाय घरंगळत बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्वीपर कव्हरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्या रनचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही. सरळ चेतनच्या हातामध्ये बॉल, फलंदाज बाद. एकच रन मिळेल. सुजल इथे आउट होतोय. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 28. शत्रुघ्न दळवी आता गोलंदाजीसाठी. प्रणित भगत नवीन बॅटर. स्ट्राइकिंग एंडला बॅटर आहे नितीन लहारे. नॉन स्ट्राइकिंग एंडला प्रणित भगत. आता रन करावे लागतील. शेवटचं षटक आहे. वेगाने धावा करणं गरजेचे आहे. शेवटच्या षटकामध्ये शत्रुघ्न ज्यांच्याकडे अनुभव आहे वेळ थोडासा कमी घ्या ही नम्रतेची विनंती. मॅच फास्ट झाल्याच पाहिजेत. 12 मॅचेस कव्हर करायचे आहेत. शॉर्ट बॉल होता परंतु टर्न देखील चांगला मिळालाय. बॉल मागे जातोय हुक करत असताना नितीन लहारे. सिंगल मिळेल फक्त. या सिंगलच्या जोरावर रन झालेत 29. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक. सहावा सामना तुमच्या समोर आजच्या दिवसातला रंगतोय. दीड वाजेपर्यंत हा सामना अपेक्षित आहे संपणं. त्याच्यानंतर 7वी लढत आहे. आबा किंग्स आणि रुद्रवीर ऑल स्टार. बोला तयार. शत्रुघ्न दळवी. या मला लॉफ्ट केला जातोय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बिडविकेट वरून झेल पकडला जाईल. बॅटर आउट आणि आउट होणारा फलंदाज आहे नितीन लहारे.
चांगली गोलंदाजी। आईपीएल चा ऑक्शन सुरू आहे, श्रेयस अय्यरला 12.25 करोड़ मध्ये घेण्यात आलेला आहे केकेआर टीम कडे, तो खेळताना दिसेल। क्विंटन डिकॉक वर देखील एक चांगली बोली लावण्यात आलेली आहे, लखनऊ मध्ये तो खेळाडू सोल्ड आउट झालाय 6.75 करोड़ मध्ये। फाफ डुप्लेसिस 7 करोड़ मध्ये खेळताना दिसेल आरसीबी च्या दरम्यान। तर ऑक्शन वर देखील मध्ये मध्ये आपण नजर टाकू। पंजाब किंग्स मध्ये गब्बर शिखर धवन हा सोल्ड आउट झालाय, आज 2 दिवसांमध्ये त्याच्यावर भरपूर चर्चा होईल बुनकोडी प्रीमियर लीग च्या दरम्यान आयपीएल ची देखील। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, समोर खेळलाय मिडॉनला चांगलं शेतक्षण, जेडी चं डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं। एक रन इथे पूर्ण केली जाईल, या सिंगलच्या जोरावर धावा झालेल्या आहेत 28 धावा होत्या या ओव्हर मध्ये, आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्यात, 5 बॉल टाकलेले आहेत शत्रुघ्न यांनी, 30 धावा फलकावर आहेत। या बॉल नंतर होईल टॉस आमच्या मुख्य व्यासपीठावर, टीम आहेत आबा किंग्स आणि रुद्रवीर ऑल स्टार। शेवटचा बॉल वेळ थोडासा कमी घ्या कारण 12 मॅचेस कव्हर करायचे आहेत। हर्षल राऊत शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातला, शेवटचा बॉल देखील निर्धाव टाकला अशा पद्धतीने। पहिलं सत्र संपल्याने पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 30, 31 रनचं लक्ष आहे सबका मालिक एक या टीमच्या समोर। 31-2 आणि जाऊया आता टॉस बॉक्स मध्ये। धन्यवाद। येस, टॉस का बॉस या मंचावर 2 कॅप्टन उपस्थित आहेत आबा किंग्स टीमचे। कॅप्टन बॅडी दळवी सर आणि सबका आपण पाहू शकाल रुद्रवीर ऑल स्टार टीमचे कॅप्टन ओमी नाईक। तर आदरणीय पाहुण्यांच्या शुभेच्छा, टॉस केला जाईल शैलेश पाडील यांच्या शुभेच्छा, टॉस केला जाईल टेलिस्कॉल अँड टेल। येस ओमकार, जर पाहिलं तर मागचे मॅच देखील पराभवाला सामोरं जावं लागलं, टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही, 4 टॉस जिंकलोय पण आता बघू निर्णय काय घेतो। या बीपीएल मध्ये जर पाहिलं तर रुद्रवीर या टीमचा खडतड प्रवास राहिलाय, अनेक चुका झाल्या, त्या चुकांबद्दल काय सांगेल, नेमकं कुठे चुकलंय या टीमच्या बांधणीमध्ये? फिल्डिंग आमची बरोबर होत नाहीये, बाकी तर बॅटिंग पण चांगली होते, बॉलिंग पण चांगली होते। किती विश्वास वाटतोय की परत या मॅच मध्ये कमबॅक करून आपण या बीपीएल मध्ये आपलं अस्तित्व जिवंत ठेवू? सर्वच प्लेयर चांगले आहेत आणि सर्वांना बॅकिंग करतोय आणि सर्व चांगले करतील। येस, विश ऑल द बेस्ट। बॅडी सर आमच्या सोबत जोडले गेले, तर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, टॉस हरलोय पण आपण बॅटिंग करायची आहे आणि आबा किंग्स म्हटलं तर दर्जेदार बॅटिंग आहे। माजिद बलोच इनफॉर्म बॅट्समन आहे, लीडिंग स्कोर मध्ये देखील तो पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळेल। अनेक खेळाडू आहेत जे चांगलं प्रदर्शन केले, बॉलिंग डिपार्टमेंट बॅटिंग डिपार्टमेंट हे चांगलं होतंय, तर काय टार्गेट अपेक्षित असेल? शक्यतो 50 वर जायचा विचार असेल, आमचं जर क्षेत्ररक्षण जरा आता कमजोर आहे। बॅडी सर, आबा किंग्सचा परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगला होतोय, आपण जर पाहिले तर बीपीएल म्हणजेच बेमिसाल प्रीमियर लीग, बुनकोडी प्रीमियर लीग, आज बुनकोडी गावाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, किती विश्वासला वाटतं की आबा किंग्स हा संघ बीपीएलचा चॅम्पियन होईल? मनापासून असंच वाटतं की आपण फायनल मारावी। येस, मनापासून वाटतं नक्कीच तेच होईल, यासाठी मी शुभेच्छा देतोय। टॉस झालाय, टॉस रुद्रवीर ऑल स्टार टीमने जिंकलाय, म्हणजेच ओमी नाईक याने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू। पाहूया पुढच्या मॅच मध्ये काय होते, चालू असलेला सामना आपल्या समोर रंगला जातोय, आपण पाहतोय दर्जेदार प्रीमियर लीग, बेमिसाल प्रीमियर लीग, बुनकोडी प्रीमियर लीग। जाऊया कॉम बॉक्स मध्ये, मिस्टर आयपीएल कुणालजी दाते सर आमच्यासोबत जॉईन होतील ओर टू कॉम बॉक्स। धन्यवाद। 31 रनच्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे 31
परशु साठे आणि चेतन मात्रे ही सलामीची जोडी मैदानामध्ये। टॉस झालाय, रुद्रवीर ऑलस्टारने टॉस जिंकलाय। नेक्स्ट मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। चला सामन्याला लवकरात लवकर सुरू करा। 31 रनच्या लक्ष्याचा पाठलाग, दोन सलामीवीर मैदानामध्ये। मॅच आता स्टार्ट। परशु आणि चेतन पहिले षटक सोपले। नाईक पहिला बॉल हवेत आहे, विकेट कीपर खाली येतोय आणि ते कॅच ड्रॉप। दोन खेळाडू मध्ये ताळमेळ नव्हतं आणि बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये। सिंगल मिळेल परशुला, पहिल्याच बॉलवर मोठं जीवदान। झेल सुटलाय तर जेवणाचं काउंटर जे आहे ते चालू करण्यात आलेलं आहे। टीम असतील, खेळाडू असतील, ऑफिशियल्स असतील, आमचे अंपायर असतील, संघमालक असतील, सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या। जेवणाचं काउंटर चालू करण्यात आलेलं आहे तर आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता। बाबा अमरनाथ सेवा मित्र मंडळाच्या वतीने चांगला कव्हर ड्राईव्ह ते दाखवलाय। बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्वीपर कव्हरला भेदून चार रन। तर याच्यानंतरचा सामना आहे आबा किंग्स आणि रुद्रवीर ऑल स्टार। डॉट बॉल इथे येतोय, आणखीन एक चांगला फटका कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा देखील बॉल सीमा पार, चौकार येतोय। या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 9। या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या स्कोर बोर्डवर 9। स्वप्नील लाईक पुढचा बॉल घेऊन यावेळेला लाईन चांगली आहे। हा बॉल जातोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल येईल। 31 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। 9 धावा फलकावर आहेत पहिले षटक सुरू असताना। शेवटच्या बॉलवर देखील एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय चौकार। पहिलं षटक संपलं, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा, सबका मालिक 1 या टीमची ही धावसंख्या। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 रन, पॉइंट टेबलमध्ये पुन्हा एकदा या मॅच नंतर बदलाव होईल। विकेट खूप महत्वाचे आहेत लक्षात घ्या। पॉइंट टेबलमध्ये स्टँडिंग जर सर्व टीमच्या काही टीमच्या बरोबरीत असतील तर त्यानंतर विकेट पाहिल्या जातील, विकेट बरोबरीत असतील तर त्यानंतर बॉल आउट केला जाईल। मॅच नंबर 18 तुम्ही पाहताय, यानंतर मॅच नंबर 19 आबा किंग्स विरुद्ध रुद्रवीर ऑल स्टार, या दोन टीमच्या दरम्यान ती मॅच होईल। तर पहिले षटक संपले, पहिल्या ओव्हर नंतर 13 धावा फलकावर। दुसरा षटक सुरू झालाय, एक रनने इथे स्ट्राईक रोटेट केली आहे चेतनने। या सिंगलच्या जोरावर 14 धावा होत आहेत। बोनकोडे प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व तुम्ही पाहताय। जेवण्याची व्यवस्था आता करण्यात आलेली आहे, जे खेळाडू आपल्याला जेवायचं असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली काउंटर सुरू झालेला आहे, तिथे जाऊन तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता। फुल टॉस होता आणि हा बॉल पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, उडवत असताना सीमारेषा पलीकडे 6 धावा। या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 धावा। आता रन करायचे, सामना जिंकण्यासाठी फक्त 11।
जेवण झाल्यानंतर आपली जी पत्रावळी आहे आपली जी प्लेट आहे ती आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायची आहे कचरा पेटी मध्ये लक्षात घ्या ही आपली जबाबदारी आहे स्वच्छ भारत मिशन आहे स्वच्छ नवी मुंबई सर्वेक्षण सुरू आहे त्यामुळे जेवण झाल्यानंतर आपली जी प्लेट आहे ती डस्टबिन मध्येच टाका अमरनाथ सेवा मित्र मंडळाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मेहनत ते सातत्याने घेत आहेत नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांनी मेहनत घेतली आणि इथे देखील बोनकुळे प्रीमियर लीग मध्ये मेहनत घेतात आणि इथे येतोय आणखीन एक षटकार या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 रन करायचे सामना जिंकण्यासाठी 5 नेक्स्ट मॅच ची तयारी लवकरात लवकर करायची आहे रुद्रवीर क्षेत्रक्षण आपल्याला सजवायचंय पॉइंटला हा फटका आहे बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा येतोय चौकार रुद्रवीर ऑल स्टार आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच मध्ये खेळणारा अबा किंग्स डगआउट आपलं निवडून घ्यायचंय रुद्रवीर आणि लगेचच मॅच मध्ये उतरायचंय त्या 4 धावा मिळतात 1 रनची आवश्यकता औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये रन झाले 30 हा बॉल पंचांचा इशारा येतोय वाईड आहे आणि हा सामना इथे जिंकलाय सबका मालिक 1 या टीमने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा किताब इथे दिला जाईल तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरतोय परशुराम साठे ज्याने बॅटिंग करत असताना रन केल्या 29 आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये 9 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलं तर परशु साठे ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच रुद्रवीर ऑल स्टार आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या आणि सलामीचे बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत आबा किंग्स